डेझर्ट आपलं मेरवांचे केक नाही आहेत, ग्रँड रोडचे. हे आपलं बेल्जियमचा आपला मित्र आहे, त्याने एकदम कप केक्स बनवलेले आहेत. आमचं मराठीचं कनेक्शन आता फक्त फू बाय फू, महाराष्ट्राची हास्य जत्रा, दॅट इज आवर ओनली सॅटिस्फॅक्शन हियर इन इस्रायल. डेझर्ट आहे आणि आपण ज्यूइश कोशेर पाळतो म्हणून पहिली गोष्ट आपण विदाऊट दुधाचे डेझर्ट बनवतो. हाताने जेवतो आम्ही. अरे वा, एकदम देशी स्टाईल. मांडी वगैरे आलो ना. मंडळी काय म्हणताय काका, कसं वाटतंय तुम्हाला काका? कुठल्या अँगल काका? व्हॉट इज द वन थिंग दॅट यू रिअली मिस अबाउट इंडिया? इंडियन पीपल, दे आर मोर वॉर्म. सो रेवी, असं वाटतंय? एकदम बरं वाटतंय. एक नंबर, एकदम कडक. मला सांगा आपल्या मेन्यूवर काय आहे आज? आज आपल्याला स्टार्टर साठी बटाटेवडे आहेत, आपले एकदम महाराष्ट्रीयन स्टाईल, एकदम फर्स्ट क्लास, एकदम झणझणीत तिखट आहेत आतमध्ये, फर्स्ट क्लास. आणि इथे आलू वडे आहेत, हे आमच्या जॅकलीनने बनवलेले आहेत. आणि हे आपण आता बाटली उघडायची आहे, त्यासाठी थांबलो आपण. देसी दारू आहे का? देसी दारू शोधायला का? खिशात आहे का? क्वार्टर खिशात आहे. चल, आली बाटली. आम्हाला सांगा आपल्या डेझर्ट साठी काय, आपण काय खाणार आहोत? हे ओके, फर्स्ट अँड फॉरमोस्ट हे डेझर्ट आहे आणि आपण ज्यूइश कोशेर पाळतो म्हणून पहिली गोष्ट आपण विदाऊट दुधाचे डेझर्ट बनवतो. तर ती मेन स्पेशालिटी आहे. हे चिकाचा हलवा आहे, नारळाच्या दुधाचं बनवलंय, प्लेन दुधाच्या बनवलं. ओके. आणि त्याच्यावर ड्रायफ्रुट्स मेड, म्हणजे खसखस मोस्ट इम्पॉर्टंट असते त्याच्यावर. आणि भरपूर ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत. आणि दिस इज ऑलवेज ऑल्सो मेड फॉर गुड शुभेच्छा म्हणून आम्ही सॅनला आणले, हाऊस वॉर्मिंगच्या सॅनच्या. पहिले आम्ही हे खातो, तोंड गोड करतो यांनी, आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे दारू आणि बाकीचे स्नॅक्स खातो. हे आपले डेझर्ट आपलं मेरवांचे केक नाही आहेत, ग्रँड रोडचे. हे आपलं बेल्जियमचा आपला मित्र आहे, त्याने एकदम कप केक्स बनवलेले आहेत. आय थिंक सो. व्हॉट इज इट? इट्स विथ चॉकलेट चिप्स. चॉकलेट, बेल्जियम चॉकलेट. बेल्जियम चॉकलेट, ओरिजिनल बेल्जियमचा चॉकलेट टाकले त्यांनी. तिथून आलाय आपला मुलगा. एन्जॉय. चीयर्स टू अ न्यू लाइफ, टू अ न्यू लाइफ, टू माय बेस्ट फ्रेंड सॉल्वन फॅमिली. हाय बोला सगळ्यांना. हॅलो. तो कसं वाटतंय तुम्हाला? एकदम मस्त. बरं बरं वाटतंय. आय नो शी इज मूव्ड आउट ऑफ द हाऊस. तुम्हाला कसं वाटतंय नाउ विदाउट हर इन द हाऊस? We miss her a lot. He doesn't. I do. Do you have a sweet message for your daughter? I hope. Yeah, sweet. Sweet message. I never does that, so that is very sweet. She goes ahead in life. Keeps going ahead. Gets somebody nice to get married to and never comes back home. In fact, goes to another house, to her husband's house. So that's our blessing for her. Or maybe that's husband it. Will come to her house. Yeah. No. Yeah, yeah. No, we no don't. No Garjamai. No Garjamai. No, no, her house. Her house is fine. Baruch Adonai. Baruch Baruch Shemo Eloheinu Melech Haolam Boreh Peri HaGefeh. Baruch Ata Adonai Eloheinu Melech Haolam Boreh Peri HaEtz. Amen. Tamara kontu explain kara, he kaya? Chicken. Correct? Chicken, dry chicken. Okay, dry chicken. Ani? Steam rice. Steam rice. Steam rice. Paneer ahe. अरे वा, एकदम देशी स्टाईल. मांडी वगैरे आलो ना. मंडळी व्हेज पुलाव पनीर. मंडळी जेवायला या. अरे वाय 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 वाय, एक नंबर. घरगुती जेवण. Wow, that's someone enjoying Indian food in Israel. I love it. So, Ravi, yes. How are you? It's a good one. It's a good one. It's a good one. We're going to taste it. बनवलंय बघूया. तिखट खाता येत नाही सो, आणि मी ऐकलंय आजची दाळ जरा तिखट आहे. बघा ही पोरगी कशी हाताने जेवते बघा. ही इंडियन आहे. मी अंगठ्या घातले तर मला जरा कंटाळा आलाय, तर मी आय एम यूजिंग अ फोक. बघूया जरा. सो गुड. Somebody's put like a kaju in the rice. Amazing, it is like rich in flavor. Wow.
So you all enjoy your food. Okay. Mithyavom. Mithyavom. Shabbat shalom. Shabbat shalom. What is the best thing about being an Indian Jew? हे दोन शब्दात सोबत बेस्ट ऑफ द बेस्ट आहे. आय इंडियन अँड बिईंग अ ज्यूइश, व्हॉट एल्स कुड यू वॉन्ट इन युअर लाईफ, राईट? आय मीन दिस इज गेटिंग दोन वर्ल्डचे बेस्ट थिंग सोबत सोबत आहे. लाईक इंडियन आणि एक ज्यू, आपले इंडियन ज्यूइश म्हणून जे आपले ट्रेडिशन्स आणि कस्टम्स आहेत ते सगळ्यांपेक्षा किती वेगळे आणि चांगले आणि खरंच एकदम स्पेशल आहे. आणि हे सोबत येऊन एक एकदमच आपल्या आपल्या सर्वांना, आपल्या एकूण एका इंडियन ज्यूला त्याला त्याचा गर्व असतं आणि त्याचं आम्ही त्याचा गर्व करून आम्ही त्यांना अजूनपर्यंत सगळेजण भरपूर सेलिब्रेट करतो. ही जनरेशन, याच्या पहिलीची जनरेशन आणि येणारी जनरेशन सुद्धा एक नंबर. तुम्ही किती वर्षापासून इझ्रायलमध्ये आहात? 25-26 वर्ष झाली. 25, वाव, सो लॉंग टाइम. सो लॉंग टाइम. कसं वाटतंय तुम्हाला आज? थिंग लाईक इट, जेवढे सगळेजण एवढ्या स्पेशल फ्रायडे शब्बाच्या दिवशी आम्ही सगळे जवळची माणसं आम्ही सोबत आहोत आणि सोबत सेलिब्रेट करतोय, याच्यापेक्षा चांगलं काय असू शकतं? हॅपी टू बी ऑन युअर शो. थँक यू फॉर इन्व्हायटिंग अस. ऑफ कोर्स इट्स इट्स माय ऑनर. ऑन युअर व्हिडिओज, ऑन युअर हाउ डू यू से चॅनल, ऑन माय चॅनल. आमचं मराठीचं कनेक्शन आता फक्त फू बाय फू महाराष्ट्राची हास्य जत्रा, दॅट इज आवर ओनली सॅटिस्फॅक्शन हियर इन इझ्रायल. ओके, तुमचं फेवरेट कॅरेक्टर कोण आहे फू बाय फू मध्ये? भाऊ कदम इज नंबर वन, मोस्ट फेवरेट. देन ऑफ कोर्स सागर कारंडे अँड द एंटायर कास्ट. आय मीन दे आर ऑल अमेझिंग, दे आर ऑल अमेझिंग. दॅट दोज 15-20 मिनिट्स व्हॉट एव्हर वी सी द स्मॉल स्किट्स, दे आर इनफ टू गिव अस द रिलॅक्सेशन फॉर द डे. करेक्ट, आफ्टर हॅविंग अ स्ट्रेसफुल वर्क डे. करेक्ट, द लास्ट 15-20 मिनिट्स बिफोर गोइंग टू स्लीप यू सी दोज व्हिडिओज अँड देन यू आर ऑफ टू स्लीप. Correct. Tumhala sir chance mila that you would live an Israeli life in India, would you go for it? Israeli life in India? Not yeah. possible. If they're paying me the same, I'll go back. Not possible. why do you say I am here only for the money? Sorry. See, Israel is Israel, India is India. Correct. That's what I say. India is matrabhumi, Israel is father bhumi. Exactly. Karma bhumi. Father bhumi. Amcha sobat ahet amche ajji ani ajoba, kay mhantay? Yeah. Theek aahe. Ekdam mast mali. Ekdam mast. आता मला कळलं की तुम्ही आता नुकतेच इंडियाला जाऊन आलात, तुम्ही भेट घेऊन आलात, कसं वाटतंय तुम्हाला? कारण आम्ही किती 4.5 इयर्स नंतर गेलो. तुम्ही आता आलात ना, म्हणजे 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली आम्हाला येऊन. तर आता आम्ही गेलो होतो 4.5 वर्षांनी. बिकॉज ऑफ द अगोदर काय कोविड and then all this war. War. Correct. So we went now, we okay. took a chance, okay. we went via Dubai and all. Bapare, yeah, why I travel karna? Yes, yes, yeah. But it was worth it. But it was worth it. What is the one thing that you really miss about India? Indian people, they are more warm. And the food of India. And the food. Correct. And yeah. you get, you know, everything at the door. In Israel, how everything you have to do on your own. On our own, correct. You have to do. And at this age, it's really rather difficult. Little bit difficult, you know. But Tari Parmala, tumhala bola ase ki tumhi ya vayat alat. Motha decision ahe. Yeah, correct. Kola ka bod tumhala. Thank you. Asat, tumcha aashirwad rahu dya amcha sobat. Thank you. Khub important ahe. Definitely. Yeah. Our blessings are with you. Our blessings are there and we love Israel. And we love Israel. We love India also. But equally Israel also because it's our place. Of course. Namaskar. नमस्कार. तुम्ही किती वर्षापासून राहता इथे? आम्हाला 22 वर्ष झालेली आहेत. 22 इस्रायल मध्ये. तुम्ही मूळचे कुठचे? रसायनी म्हणून एक जागा आहे. ओके. बॉम्बे आणि पुण्याच्या मध्ये, तिथे मी मोठे झालो. इट वॉज अ परफेक्ट प्लेस टू ग्रो अप. ओके. अँड वी स्टडीड देअर. ओके. मग तुम्ही काय डिसिजन घेतला की तुम्हाला इस्रायलला यायचं म्हणून? मी केमिकल इंजिनिअरिंग केलं पहिलं बॉम्बे युनिव्हर्सिटी मधून, नंतर मला एन्व्हायरमेंटल स्टडीज केलं मी. ओके. आणि त्या फील्ड मध्ये मी वॉटर टेक्नॉलॉजी, इस्रायल इज नोन फॉर the water technologies they are so advanced. Correct, you know? Correct. So basically that was one of the reasons. Jew म्हणून always आम्हाला यायचं होतं इकडे. डॅडींची सगळी साईड इकडे ऑलरेडी आले होते. ओके. माय डॅड वॉज द ओनली वन हु वॉज लेफ्ट देअर. ओके. सो म्हटलं देयर इज अ रिझन ऍज अ ज्यू टू बी इन इस्रायल. सेकंड वॉज माय प्रोफेशनल रिझन. सो दॅट इज हाऊ वी डिसाइडेड. आम्ही ठरवलं की आम्ही यायला हवं. आणि तेव्हा माझा मुलगा 1 वर्षाचा होता. ओके. म्हटलं आता नाही केलं तर नंतर इट विल बी डिफिकल्ट, त्याला डिफिकल्ट जाईल, म्हणून आम्ही ठरवलं. मग तुमची मुलं इथेच मोठी झाली, लहानाचे मोठी. आणि आर दे लाईक व्हेरी इस्रायली ऑर आर दे व्हेरी देसी ऑर लाईक कॉम्बिनेशन ऑफ बोथ? कारण आम्ही घरी मराठी चालतं आमचं, पण त्यांना बेसिकली कळतं सगळं. ओके. पण ते बोलत नाही ती भाषा. ओके. आणि आम्ही घरी हिब्रू पण बोलतो, मराठी पण बोलतो, हिंदी पण बोलतो, सगळं बोलतो, सगळं सॅलड. आपल्या भारतीय बांधवांसाठी तुमचं काय मेसेज आहे? स्पेशली मोदीजी आल्यापासून जो
कनेक्शन बॉन्ड जर स्ट्रॉंग झालेलं आहे इंडिया बरोबर स्पेशली टेक्नॉलॉजिकली वाईज म्हणा किंवा ऑल दिस इम्पोर्ट एक्सपोर्ट जेवढं वाढलं आहे सडनली सो दॅट्स फर्स्ट ऑफ ऑल वॉज अ व्हेरी गुड बोन ऑलरेडी करेक्ट वन थिंग सेकंड थिंग आता हल्ली आता तुम्ही बघतच असाल न्यूजमध्ये इस्रायलला सपोर्ट करणारे कंट्रीज हळूहळू कमी झालेत हो अनफॉर्च्युनेटली पण इंडिया ऑलवेज आमच्या मागे आहेत ते ऑलवेज सपोर्ट दे अंडरस्टँड अस आणि अजून डिफेन्स डील्स पण होत असतात करेक्ट सो दे आर सपोर्टिंग इच अदर तर आम्हाला खूप इंडियन लोक सपोर्ट करतात मी आता इंडियामध्ये होतो बाय द वे एक महिना आधी ओके आणि मी लोकांशी बोलत होतो तेव्हा मी ऐकलं ते ओके इस्रायल जे करतायत ते बरोबर करतायत इट वॉज व्हेरी गुड ब्रदरहुड दॅट असं मला फील झालं ओके जेव्हा मी गेलो होतो तेव्हा जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितला असतील इफ यू हॅव सीन कॉफी पे चर्चा द कोस्टार दॅट यू हॅव ऑन स्क्रीन विच इज सिनेट दॅट इज सिनेट्स मॉम हॅलो दॅट्स मेघा आंटी आंटी मत बोलो ना आय एम सॉरी मेघा कसं वाटतंय तुम्हाला परफेक्ट अमेझिंग I'm at my daughter's place. Uh-huh. She's moved out. She's starting a new life. So it's exciting. This is the first Shabbat we did with her. And it's a different feeling. It's a different feeling. How long have you guys been in Israel? 13 years now, I guess. We came in 2011. Yeah, 13 years. That's a long time. Yep. Do you miss India? Of course. Yeah? Without saying. What specifically do you miss about India? Of course, family first. Uh-huh. Food? Okay. Yeah. The pani puri, the batata puri, kichiyapo papads and everything. And of course, kapri papalets, pomfrets. Papalet bangras. Favorite. The bombils, everything. Everything. Like, even the traditions, of course, we miss Navratri, we miss Diwali. I've celebrated everything there. Right. So, we miss all this year. New Year's. But I've heard you guys have theme parties. Of course, all the time. We celebrate our Indian holidays in Israel. Of course, we bring a part of India with us, in between us friends, and we celebrate it, whatever it is. Thank you everybody for coming. I love you all very much. Thank you for being an amazing part of my life. Of course, thank you to my parents for believing that I could do this at all. We are proud of you. Thank you. Proud that you... So yeah, finally I've left the shell and I hope it stays that way now. I hope I never go back home. But yeah, this is to the future. So thank you everybody. Yeah. And thank you for everything that you are. And his sister also is absolutely amazing. Thank you. L'chaim, l'chaim.